नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आज आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट अशी दूध शेवभाजी। तर ही ढाबा स्टाईल बनवलेली आहे मी। तर गॅसवर कढई ठेवली, चारपाळी तेल टाकलं, तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं छान फुललं की यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि 2 मध्यम कांदे होते त्याची मी पेस्ट करून घेतली आणि ती टाकून छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला ही कांद्याची पेस्ट। तर तिचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। साधारण ह्या कांद्याचा असा थोडा हलका गुलाबी रंग झाला की तोपर्यंत परतून घ्यायची। त्याच्यानंतर इथे 1.5 ते 2 चमचे भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। तर इथे मी 1.5 चमचा टाकून घेतलेली आहे आणि ही छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची। त्यानंतर 2 टोमॅटो मस्त असे मिक्सरमधून फिरून घेतले, त्याची प्युरी करून घेतली आणि ही टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान पटकन शिजतो। हे बघा, थोडं तेल सुटायला आलेलं आहे, आपण हे कंटिन्युअसली परतत राहायचं आहे। आता हे छान परतून झालेलं आहे, बघा तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता आपण 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकूया, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 2 चमचे किचन किंग मसाला आणि 3 चमचे भरून धना पावडर टाकत आहे। तर इथे तुम्ही लाल मिरची मसाला कमी जास्त करू शकतात किंवा शेवभाजी मसाला मिळतो तो टाकू शकतात किंवा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या साठवणीचा जो काळा मसाला घरगुती मसाला असेल तो टाकू शकतात। छान मसाले टाकून घेतले, परतून घेतलं मस्त आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि हे छान असा परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत। त्यानंतर मी 5 ते 6 काजू भिजून घेतले होते आणि ते मस्त मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेतली, बघा काजूची पेस्ट ती टाकून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत। तर फ्रेश क्रीम आपण 2 ते 3 चमचे टाकू शकतो। फ्रेश क्रीम नसेल तर इथे दुधावरची साय आपण छान अशी चमच्याने फेटून घ्यायची आणि ती टाकायची आहे। तर मी इथे दुधावरची सायच वापरलेली आहे 2 चमचे भरून, ती टाकून मस्त हे परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। 1 चमचा भरून कसुरी मेथी घेतली, ती हातावर क्रश करून ती टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि मस्त हे परतून घ्यायचं पुन्हा। बघा मसाला किती सुंदर झालेला आहे, रंगही छान आलेला आहे। आता आपण यामध्ये दूध टाकणार आहोत। तर इथे 750 ml दूध आहे, साधारण 3 पाव दूध आहे। तर इथे 1 लिटर पण वापरू शकतात। तर इथे हे घट्ट दूध आहे त्यामुळे मी इथे 750 ml घेतलेलं आहे। अलगट टाकायचं, इथे टाकताना गॅस एकदम लो ठेवायचा किंवा गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित एका हाताने मिक्स करत हे दूध टाकायचं आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास मी पाणी पण टाकून घेणार आहे। तर पाणी टाकून झालं की हे अद्दर असं अलगतपणे मिक्स करायचं, खूप असं फास्ट ढवळायचं नाही, व्यवस्थित मिक्स करायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे। तर इथे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर ही आपल्याला मस्त उकळून घ्यायची आहे। तर इथे आपण घट्ट पातळ आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो। तर इथे छान अशी भाजी उकळून झाली की आपण यामध्ये शेव लगेच टाकू शकतो किंवा नंतर आपण टाकू शकतो, जेव्हा तुम्ही जेवायला बसणार त्यावेळी टाकायची। तर इथे आपली ही आमटी जी आहे, रस्सा आहे, तो छान असा उकळून झालेला आहे शेवभाजीचा। तर गॅस बंद करायचा आणि मग शेव टाकायची किंवा आपण एका प्लेटमध्ये शेव टाकायची आणि वरून रस्सा टाकायचा, तर मी तसंच करणार आहे। तर आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण प्लेटमध्ये शेव घ्यायची, वरून गरमागरम हा रस्सा टाकायचा आहे। तर ह्या पूर्ण रस्स्यामध्ये जर तुम्ही शेव टाकणार असाल तर साधारण 200 ते 800 ग्रॅम शेव लागते आणि ही 5 ते 6 व्यक्तींसाठी भाजी पुरेशी असते। तर इथे छान आपण ही प्लेटिंग करून घेत आहोत, बघा मस्त शेव टाकली, वरून गरमागरम रस्सा तरी टाकायची आणि गरमागरम आपली शेवभाजी तयार आहे, दूध शेवभाजी। खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला। आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।